विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहिले उजड़ होऊन उजड़ी राहिले Vithala Krishna Hari Jai Jai Ram Jai 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 Ram Ram Krishna Jai Jai Ram Krishna Mokara
Thank you.
Thank you.
जवळी तो रे बाब Oh,
वैखरी तया जवळी नुरे पाप नासी त्रिविध तो ताप नामतेची परब्रह्म नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तया जवळी नुरे पाप नासी त्रिविध तो ताप एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तया जवळी नुरे पाप नासी त्रिविध तो ता पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुमा छत्रपती विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया जवळी नुरे पाप नासी त्रिविध तो ताप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपण करता निवडलेला भंग विको कमी करा वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता आपल्याला किती दिवस इथं ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकून द्यायचं ज्याच्या हातात त्याला देव असं म्हणतात असा जगाचा मालक भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी भरित होता असे आपल्या जवळचेच असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चिवेकरता निवडलेला चार चरणाचा अभंग महाराज या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी आणि या रामकृष्ण हरी महामंत्राची वस्तुस्थितीनं परिशीलनात्मक सिद्धी करतात नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजुनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराई अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आळंदीवरून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा या पुण्यभूमी पावन क्षेत्र गुळज नावाच्या गावामध्ये गुळज का गुळज असं गुळज 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 बरोबर आहे गुळज नावाच्या गावामध्ये गावाचे नाव व्याकाराशे जाऊ आमच्या गावाकडं नाव एका गावात नाव वैतागवाडी गुरुजी वैतागवाडी हा बरोबर नाव नाही माणसं बी वैतागलेले सगळे काय सांगा तुम्हाला हा गुळज नावाच्या गावामध्ये पारंपरिक रीतीनं संपन्न होणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे किमनिमित्त आहे सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील एक नामांकित आणि श्री संत भगवान गडाचे एक दुसरे उत्तराधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक होती असे या वारकरी संप्रदायातले एक तेजस्वी
आणि ओजस्वी हिरा म्हणजे आणि सर्व गुण संपन्न असणारे वैकुंठवासी सद्गुरु भीमसिंह महाराज भगवान गडकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समापन्न होत असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा. आणि या अखंड नामयज्ञ सोहळ्यातील आजचा मला असं वाटतंय पाचवा दिवस, बरोबर आहे का, पाचवा दिवस. आणि या पाचव्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं, आता एक दोन जणांची नावं घेतली, लोक म्हणतील शेलकी शेलकीचीच घेतात, बरोबर आहे का, नाही त्यापेक्षा नाही घेतलेले बरे, या सर्वांच्याच वतीनं आमच्यावर नितांत प्रेम करणारे आणि या कार्यक्रमाचे आजच्या या कीर्तनाचे आयोजक असणारे आमचे दादासाहेबजी शेलकी, बरोबर म्हणालो जरा दोम तो नाही थोडा मी म्हणायला होतो जरा, आमचे सर्वे सर्वा दादासाहेबजी शेळके यांचं किंवा तिकडं आपल्या तिकडं शिर्डीला बरेच ते व्यवसाय आहे आणि तिथून इथं येऊन आपल्या या गावामध्ये की हा कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं आणि भरपूर खर्चही या ठिकाणी केला, मलाही निमंत्रण त्यांनी या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक वारकरी चॅनल म्हणून एक प्रसिद्ध आहे की यूट्यूब चॅनलमध्ये आज टीव्हीवरचे लोक कीर्तन कमी पाहत असतील, पण आमच्या मुकेश भाऊ आहेत भयाणेचे की ज्यांचं गाव इथून कमीत कमी 700 ते 800 किलोमीटर आहे, तिथून प्रवास करून आमचे मुकेश भाऊ पाटील या ठिकाणी आले आहेत. मुकेश भाऊ साठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या की या ठिकाणी भाऊ एवढ्या लांबचा प्रवास करून रात्री निघालेले होते ते आज पोहोचले, एवढ्या लांबचा प्रवास करून मुकेश भाऊ या ठिकाणी हजर आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे, एवढं मोठं कार्य आणि पैशासाठी नाही भरत महाराज, तर वारकरी संप्रदायामध्ये काही चांगलं काम व्हावं आणि वारकरी संप्रदायाची कीर्ती अजामर राहावी याकरता तळागाळात राहणाऱ्या लोकाला सुद्धा, तुम्हाला मोबाईल आहे का, नाही मग घेऊ बी नका थोड्यासाठी राहू द्या, हा म्हणजे थोड्यासाठी म्हणजे कीर्तन संपेपर्यंत हातात घेऊ नका असं मला म्हणायचं, बाकी काही नाही, तुम्हाला आहे का, अशा बाबा गंधी एकदम बरोबर आहे का, नाही मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला फोन येतात रात्री 2 वाजता 2:30 वाजता 3 वाजता की तुमचं वारकरी चॅनलला आम्ही कीर्तन पाहतो आहोत. आणि महाराष्ट्रावर प्रसिद्धी माझी जर कुणी केली असेल तर मुकेश भाऊनी, की त्यांनी टाकलेलं पहिलं कीर्तन 20 लाख लोकांनी बघितलं, बरोबर आहे ना मुकेश भाऊ, 20 लाख आपलं ते भयानेचं पक्षी अंगणी उतरती, त्याच्यानंतर संगमनेर तालुक्यात वेल्लाळेला गुरुजींनी गायलं कीर्तन, मी त्या ठिकाणी कीर्तन केलं देवाची द्वारी या अभंगावर, ते एक क्लिप त्यांनी काढली तर 2 महिन्यामध्ये 5 लाख लोकांनी बघितली 2 महिन्यामध्ये, आता तुम्ही बघितली बसल्या बसल्या तर तुम्हाला दिसन, आणि कीर्तन जवळजवळ 2.5-3 लाख लोकांनी 2 महिन्यात बघितलं, म्हणजे प्रसिद्धी फार मोठी आहे, म्हणून त्यांनाही सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि इकडून मृदंग जे वाजवतात ते महाराष्ट्राचा एक हिरा म्हणायला हरकत नाही, भरत महाराज पठाडे, भरत महाराज म्हणलं की कीर्तनला भरत येतं, बरोबर आहे का, नाही असे महाराष्ट्रातील नामांकित आणि ज्यांची त्यांची जेवढी कला आहे गणेश बाबा तेवढाच स्वभाव सुद्धा नम्र आहे तुम्हाला काळे महाराज, बरोबर आहे का, नाही तेवढाच स्वभाव सुद्धा एकदम नम्र आणि खऱ्या अर्थानं कलेला स्वभावाची जर जोड असेल तर माणूस लवकर मोठा होत असतो, म्हणून माझा मुद्दा लक्षात घ्या, म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातलंच आपल्या रत्न असणारे आणि माझ्या जवळ राहणारे एकदम आमचे भरत महाराज पठाडे, भरत ज्योतिरामजी पठाडे, घराटवाडी तालुका माजलगाव महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. इकडून दुसरे जे बोलवलेत पाहुण्यांच्या अगोदर नावं घेणं गरजेचं आहे ना, बरोबर, आपण तर काय जिल्ह्यातलेच आहेत, बरोबर आहे का, नाही इकडून आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धे भजन सम्राट संगीत विशारद माऊलींच्या सानिध्यात आळंदीला ज्यांचं वास्तव्य आहे आणि भरत महाराजांचं आमचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक म्हणून ज्यांचं नाव आहे असे आमचे नारायण महाराज खिल्लारी गुरुजी या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या की एवढ्या लांबून गुरुजी आळंदीहून प्रवास करून इथं आले आहेत आणि आमचे भरत महाराज उदगीरवरून कार्यक्रम संपून इथपर्यंत आले आहेत, यांना धन्यवाद. पुन्हा आपल्या परिसराचं वैभव आणि माझे लाडके आमचे विष्णू महाराज कापसे, वा 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 वा, नावातच ताकद आहे आणि आवाज बी तेवढा गोड आहे महाराज, आवाज बी तेवढा गोड आणि स्वभाव बी तेवढाच गोड, एकदम गोड स्वभावाचे, मागच्या जन्मात काय साखर कारखान्याचे संचालक होते का काय, पण गोड स्वभावाचे एकदम एकदम गोड स्वभावाचे. म्हणा आमचे भाकड महाराज, वा भाकड महाराजांचा नाद खुळा, नुसता धोत्राचा काट जरी बघितला तरी वजन पडत आहे, बाकी काही असू तिकडे भाकड महाराज, इकडून महाराज का गोपाल महाराज, गोपाल महाराज मधले ते
योगेश महाराज, योगेश महाराज आपण सगळे महाराज चोपदार महाराज तिनही चोपदार. हे पलीकडले पांढऱ्या मिश्यावले पण जरा दाट मिश्या, इकडं काळ्या मिश्या पण जरा पातळ मिश्या, इकडं मिश्या हा आहेत हा हा काळ्या कैत आणि पांढऱ्या कैता दोन्ही मिक्सिंग आहे असे तिकडून आमचे हरिभक्ती परायण अंकुश महाराज दराडे. वा 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 अंकुश महाराज पुन्हा पलीकडले सगळे महाराज कोटी कोटी धन्यवाद. आमचे परम मित्र आणि आमची नावकरीच असणारे आणि मृदंग वादक प्रकाश महाराज प्रकाशच नाव आहे ना हा काळे महाराज माहिती मला. आमचे जवळचे मित्र आळंदी सोबत राहा, तुम्ही तर स्थान घेऊ नका या गावचं नेतृत्व आणि मृदंगही त्यात तुडीत चार पाच कीर्तन त्यांनी वाजवले महाराष्ट्रातलं आणि सगळ्याच लाडकं व्यक्तिमत्व पुन्हा आमचे हरिभक्ती परायण या परिसरातलं वैभव आहे गुरुजी. ही फार मोठं कीर्तन या ठिकाणी कीर्तनही करतात कथाही करतात. आमचे परम मित्र गणेश महाराज भोसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे नावं घेतले आता पण मुख्य माणसाचं नाव घेणं गरजेचं आहे ज्यांच्या कार्यक्रम निवेदनाखाली हा कार्यक्रम चालतोय या परिसराचं आणि बीड जिल्ह्याचं रत्न असणारे आणि की वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असणारे आमचे श्रीरंग स्वामी महाराज बाबांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. बाबा ही मनाचा मोठेपणा करून माझ्या कीर्तनाला बसले आहेत, नाहीतर एवढे मोठे माणसं कीर्तनाला बसत नाहीत. बाबांचा कानिपनाथ म्हणून गड आहे फार मोठा. बाबा बसले आहेत. जयराम बाबा एक वाक्य सांगायचे बघा, जयराम बाबा भोसले बाबा म्हणायचे की मोठी माणसं ज्या वेळेला कीर्तनला येऊन बसत असतात ते ऐकण्याकरता येत नसतात, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असतो. मनाचा मोठेपणा करून बसले बाबांसाठी जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी प्रणाम. हार्मोनियमची साथ तुम्ही चांगली देताय. पुन्हा पुण्यावरून आलेले चाकणवरून आलेले आमच्या दादासाहेबांचे मित्र परिवार त्यांना सुद्धा मनोभावी वंदन. फक्त जरा लांब बसलात बाकी काही नाही, जरा इकडे आलात तर बरं होईन. अजून कॅमेऱ्यात बी दिसतान आणि मला बी दिसतान. येता का थोडस पुढे इथे बस बस पुढे बस या इथे. वा वा त्याला म्हणायचं माणस. वा बस सर्वांच्या चरणी दंडवत भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. विठाला विठाला हार तर काय बघायचंच काम नाही बरोबर आहे का नाही असं वाटायला लागलंय की घरी कोणीतरी निरोप सांगा बरोबर आहे का नाही म्हणजे निवडून आल्यासारखं वाटायला असं मला म्हणायचंय बाकी काही नाही. एकदम सुंदर हार्वी एकदम नंबर एक वातावरण सगळं गुळज नगरीमध्ये आज पंढरपूर अवतरल्यासारखं वाटायला लागलं. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. नावं राहिली असली तर मला माफ करा, तुमचा नापला काही बांधाला बांध नाही बुवा बरोबर आहे का नाही. तुम्ही म्हणताना ह्याचं काही अवघड दिसायला लागले तसं माझ्या ध्यानात राहत नाही. मला आता कमी बी दिसायला लागले बाबा थोडस हो ना, मला आता चिलर चिलर दिसाना नोठाच दिसायला लागले. काय करता तुम्ही ते वाजवायचं जरा मधी मधी करू केला. मुसलमानाच्या माणसाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं हा अधिकार एकनाथ महाराजांचा आणि त्या एकनाथ महाराजांचा अभंग चार चरणाचा महाराज अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचं नाव आहे राम कृष्ण हरी. या राम कृष्ण हरी महामंत्राची वस्तुस्थितीनं परिशीलनात्मक सिद्धी महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. आपल्याला या गोष्टीचं चिंतन करावं लागेल की आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत त्या संप्रदायाचं नाव काय सज्जन बोला बोला हा शाबास. वा आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत त्या संप्रदायाचं नाव काय वारकरी. वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं दादासाहेब, वारकरी नाव किती दिवसात अंमलात आलं त्याचं कारण आहे 100-500 वर्षापूर्वीची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक प्राचीनतम नाव आहे, याला वैष्णव संप्रदाय म्हणतात.